नांदेडच्या हदगावमध्ये बोगस सोयाबीन प्रकरणी किसान ऍग्री टेक्नॉलॉजी ह्या कंपनीवरती गुन्हा दाखल झालेला आहे. कोळी गावातील काही शेतकऱ्यांनी ह्याबद्दल तक्रार केलेली होती. मौजे कोळी तालुका हदगाव येथील काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाचे बियाणे हे न विवल्यामुळे त्यांनी कृषी अधिकारी पंचायत समिती हदगाव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावरून पंचायत समिती हदगाव येथील कृषी अधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे केलेले आहेत आणि त्यावरून सदर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किसान ॲग्रो टेक्नॉलॉजी औरंगाबाद या कंपनीचे बियाणे पेरले होते ते उगवले नाही याबद्दल त्यांनी पंचनामा केलेला आहे आणि त्या पंचनाम्यावरून पोलीस स्टेशन हदगाव येथे सदर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि त्याचा पुढील तपास चालू आहे.